पंडित विष्णु दिगंबर पलुस्कर, द्रष्टे संगीत महर्षी, लेखक डॉक्टर चैतन्य कुंटे। ही प्रार्थना ऐकली की मन जातं एका संगीतानं भारलेल्या वातावरणात, संगीताचं मंदिर असलेल्या गांधर्व महाविद्यालयाच्या आज देशभरच नव्हे तर जगभरात अनेक शाखा आहेत। आणि जिथे जिथे गांधर्व महाविद्यालय आहे तिथे तिथे ही प्रार्थना आपल्याला ऐकू येते। संगीताचा प्रचार प्रसार करण्याच्या आणि तानसेनांबरोबरच कानसेन घडवण्याच्या निश्चयानं 1901 साली लाहोर इथे सुरू झालेला हा प्रवास आज तागायत चालू आहे। या महाकाय संगीत वृक्षाचं बीज लावणारे द्रष्टे संगीत महर्षी होते पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर। आधुनिक काळात भारतीय संगीताच्या पुनरुज्जीवनाचं कार्य करणाऱ्या दोन विष्णूंची नावं संगीत कलाकारांसाठी प्रातस्मरणीय आहेत, पंडित विष्णुनारायण भातखंडे आणि पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर। आज गायक वादकांना समाजात सन्मानाचं स्थान मिळत आहे, संगीत शिक्षणासाठी अनेक साधने सहज उपलब्ध आहेत आणि आपण संगीताचा आस्वाद मुक्तपणे घेऊ शकतो, या साऱ्याचं श्रेय पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर या एका तपस्वी कलाकारानं संगीतोद्धारासाठी केलेल्या अथक परिश्रमांना आणि त्यांच्या दूरदृष्टीला आहे। आधुनिक काळातील या संगीतोद्धारकाचा जन्म 18 ऑगस्ट 1872 रोजी नारळी पौर्णिमेच्या दिवशी कुरुंदवाड या दत्तक्षेत्री झाला। दक्षिण महाराष्ट्रातील संस्थानी वातावरणात बालपण गेलं। वडील दिगंबर गोपाळ पलुस्कर हे कीर्तनकार होते आणि कुरुंदवाड संस्थानाचे राजे दाजीसाहेब यांच्या मर्जीतील असल्यानं राजवाड्यात त्यांचं नित्यानं येणं जाणं होतं। लहान विष्णूचा व्रतबंध संस्थानच्या राजपुत्राबरोबरच राजेशाही थाटात झाला आणि शिक्षणही सुरू झालं। दिगंबर बुवांच्या कीर्तनात विष्णू आपल्या गोड बाल आवाजात साथ देई, टाळ आणि झांज वाजवे। हा मुलगा अत्यंत चतुर बुद्धिमान होता, त्यामुळे त्या काळच्या प्रथेप्रमाणे मॅट्रिक पास होऊन एखादं मानाचं सरकारी पद मिळवणं असंच भवितव्य साऱ्यांनी गृहीत धरलं होतं। मात्र नियती काही निराळी होती। त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी एक घटना घडली। दत्तजयंतीच्या उत्सवात फटाक्याच्या दारूच्या अवचित झालेल्या स्फोटात विष्णूच्या डोळ्यांना इजा झाली। श्रीमंतांनी मिरजेच्या डॉक्टरांकडे उपचार सुरू केले, मात्र डॉक्टरांनी सांगितलं याचे डोळे अधू झाल्यानं ज्या विद्येत डोळ्यांचा फारसा वापर नाही अशी विद्या याला शिकवा। याचा आवाज चांगला आहे, संगीताची आवडही आहे, तेव्हा संगीताचा अभ्यास केला तर हा मुलगा नाव काढील। विष्णूच्या डोळ्यांसाठी अपायकारक अशा अपघाताच्या या घटनेमुळे विष्णूला गायन शिकायला लागावं ही बाब संगीताच्या उद्धारासाठी उपकारक ठरावी असा विधात्याचा जणू काही संकेतच असावा। मिरजेच्या श्रीमंत बाळासाहेबांनी या मुलाच्या संगीत शिक्षणाची सोय केली। ग्वाल्हेर घराण्याची गंगोत्री महाराष्ट्रात प्रसारित करणारे गायनाचार्य बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर हे मिरजेला दरबार गायक होते। त्यांच्याकडे 15 वर्षांच्या विष्णूचे रागसंगीताचे शिक्षण सुरू झाले। ते वर्ष होतं 1887। वयाच्या 25व्या वर्षी एक गवई म्हणून सिद्ध झाल्यावर त्यांनी मिरज सोडलं आणि गायनाचे दौरे सुरू केले। पंडित विष्णुबुवा पलुस्कर म्हणजे ग्वाल्हेर गायकी गाणारे सुरेल व दमदार आवाजाचे उत्तम गायक असा लौकिक अल्पावधीतच त्यांनी मिळवला। रियाजानं कमावलेल्या उंच पहाडी पण गोड आवाजात पांढरी चारस्वरात ग्वाल्हेर घराण्याची खास बेहलावायुक्त तनय्यतीची मर्दानी गायकी पलुस्कर गात असत।
प्रोफेसर स्क्रिन्झिन सारख्या पाश्चात्य संगीतज्ञानेही पलुसकरांच्या निर्दोष आवाजाची आणि प्रभावी गायनाची स्तुती केली होती. अनेक आमराग ते अत्यंत रंगतदारपणे गात असतच. शिवाय मालगुंजी, चंपक, मालव असे ग्वाल्हेर घराण्याचे खास राग आणि भैरवबहार, गुंजी कानडा, बागेश्री कानडा, दुर्गा कल्याण, सिंधुरा असावरी असे जोड राग गाण्यातही त्यांची हातोटी होती. ख्यालासह तराना, चतुरंग, त्रिवट, अष्टपदी असे प्रकार ते उत्तम गात. लयतालावर तर त्यांची चांगलीच पकड होती. पंजाबात चार चार तबलावादकांबरोबर चुरशीचे सामने होत त्यात विजयाची माळ पंडितजींच्या गळ्यात नेहमी घातली जाई. उत्तरायुष्यात विरक्त भावानं रामनामाचं विविध रागात गायन करणारे पलुसकर भजनही अत्यंत भावोत्कटतेने गात असत. हिंदुस्थानातील एक प्रभावी गायक म्हणून त्या काळात त्यांचा कीर्ती सुगंध सर्वत्र पसरला होता. बाळकृष्णबुवांकडे ख्याल गायकीची तालीम सुरू असतानाच विष्णुबुवांच्या मनात अनेक गोष्टींचे वादळ घोंगावत होते. गवैयांना समाजात मिळणारी अपमानकारक वागणूक, कलावंतांचीही व्यसनाधीनता आणि अशिक्षितपणा अशा बाबींमुळे ते अस्वस्थ होत असत. या परिस्थितीला बदलण्याचा निश्चय करून ते आपल्या मूल स्थानातून बाहेर पडले आणि दौरे करू लागले. त्या काळात संस्थानिक, जमीनदार अशा श्रीमंतांच्याच घरात संगीताच्या मैफिली घडत. मात्र 1897 साली पंडितजींनी राजकोट इथे तिकीट लावून जाहीर जलसा केला.
ही घटना शास्त्रोक्त संगीत सर्वसामान्य लोकांपर्यंत आणण्याच्या मार्गावरचं पहिलं पाऊल ठरलं. गिरनार येथे दत्तक्षेत्री एका सिद्ध पुरुषाकडून त्यांना उत्तरेकडे पंजाबात जाऊन तुझे कार्य कर म्हणजे तुला यश मिळेल असा आदेश मिळाला आणि त्यांच्या मनातील संगीतोद्धाराच्या कार्यास चालना मिळाली. मथुरेत त्यांनी हिंदी भाषेचा व संगीत विषयक संस्कृत ग्रंथांचा अभ्यास केला. बंदिशी व रागालापांचे स्वरलेखन करणे सुरू केले. तसेच ध्रुपदांच्याही काही रचना केल्या. रावळपिंडीस मायाशंकर जानी यांच्या प्रेरणेने त्यांनी वक्तृत्व कलेचाही अभ्यास केला आणि हिंदी भाषेत ते संगीत विषयक व्याख्याने उत्तम तऱ्हेने देऊ लागले. पुढे भारतातील महान वक्त्यांमध्ये त्यांची गणना होऊ लागली. जोधपूरला मिस्टर जेम्स या बँड मास्टरकडून त्यांनी पाश्चात्य संगीत लेखन पद्धतीची माहिती घेतली. त्या आधारे भारतीय संगीतासाठी वेगळी लेखन पद्धती 1900 साली निर्माण केली. पलुस्कर स्वरलेखन पद्धती म्हणून ती प्रसिद्ध आहे. पंडित भातखंडे यांची संगीतलिपी सुगम सुबोध असल्याने आता प्रचारात अधिक असली तरी पलुस्करांची लिपी ही संगीताच्या सूक्ष्मतर लेखनासाठी अधिक उपयुक्त मानली जाते. संगीताचा प्रचार प्रसार करून संगीतकला व संगीत कलाकारांना समाजात मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी पलुस्करांनी महत्त्वाचे पाऊल उचलले. ते म्हणजे दिनांक 5 मे 1901 रोजी लाहोर येथे त्यांनी गांधर्व महाविद्यालय सुरू केले. पारंपरिक संगीत शिक्षणात गुरुच्या लहरीनुसार शिष्याला शिकवले जाईल. अनेकदा रागतालाची योग्य ती जाण आणि कौशल्य संच घडवला जाईल याची खात्री नसे. शिवाय विद्यार्थ्याची अनेक वर्षे वाया जात.
हे सारे धोके टाळून संगीताचे अन्य विषयांसारखे अभ्यासक्रमावर आधारित शिक्षण देणे, परीक्षा घेऊन संगीताची पदवी देणे याद्वारे उत्तम कलाकार आणि संगीत शिक्षक घडवण्याचे उद्दिष्ट त्यांच्या समोर होते. तसेच संगीताच्या शिक्षणास अन्य विषयांप्रमाणे मानाचे स्थान देणे हेही ध्येय पंडितजींसमोर होते. पंडितजींनी आपल्या संगीत शिक्षण पद्धतीत हिंदुस्थानी संगीतातील ख्याल गायनासह द्रुपद, धमार, कर्नाटक संगीत यांचाही समावेश केला होता. संगीताचा विद्यार्थी हा चौफेर परिपूर्ण कलाकार व्हावा म्हणून गायनाच्या विद्यार्थ्यानं एखादं वाद्य आणि नर्तनही शिकावं याची तरतूद त्यांनी केली होती. बी आर देवधरांसारख्या आपल्या सुशिक्षित शिष्यास पाश्चात्य संगीत शिकण्यासाठी शिष्यवृत्ती देऊन उद्युक्त करण्यात पलुस्करांची सर्वसमावेशक वृत्ती लक्षात येते. हिंदुस्थानी संगीताखेरीज पाश्चात्य संगीत आणि शालेय शिक्षणही देण्याची सोय करणं यातून पलुस्कर आपल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कसे प्रयत्नशील होते हे लक्षात येतं. ज्या काळात स्त्रियांनी गाणे, नाचणे हे हीन समजले जायचे, गाणाऱ्या स्त्रियांकडे समाज दूषित नजरेने पाहायचा, त्या काळात पलुस्करांनी अनेक स्त्रियांना संगीत शिकवले, स्त्री संगीत शिक्षिका घडवल्या. ही एक प्रकारची समाज सुधारणाच म्हणायला हवी आणि या सुधारणेची सुरुवात त्यांनी आपल्या पत्नी व बहिणींना गायन शिकवून त्यांना संगीत शिक्षिका बनवून केली. याचमुळे हिराबाई बडोदेकरांसारख्या थोर गायिका नेहमी म्हणत, कुलीन स्त्रियांना संगीत शिकवून समाजाची स्त्री कलाकारांकडे बघण्याची दृष्टी बदलण्याचं श्रेय हे पलुस्करांना दिलं पाहिजे. स्त्री शिक्षणाच्या बाबतीत जसं सावित्रीबाई फुले आणि महर्षी कर्वे यांचं कार्य आहे, तसंच स्त्रियांच्या कला शिक्षणाच्या बाबतीत पलुस्करांचं कार्य आहे. आज अनेक स्त्रिया कलाकार म्हणून समाजात यशस्वीपणे वावरत आहेत यामागे पलुस्करांचा हा सुधारक विचार आहे. पलुस्करांच्या कार्यास अल्पावधीतच मिळणारं यश पाहून तत्कालीन अन्य कलाकारांनीही त्यांचं अनुकरण करत आपापली संगीत विद्यालयं सुरू केली. आज भारतात आणि परदेशातही भारतीय संगीताच्या प्रात्यक्षिक आणि सैद्धांतिक शिक्षणासाठी कित्येक विद्यालयं, विद्यापीठं कार्यरत आहेत. शेकडो लोक संगीतात पदवीधर बनतात, त्यांपैकी काही संगीत शिक्षक बनतात तर काही मैफिलीचे कलाकार, काही संशोधन करतात तर काही केवळ चांगले रसिक कानसेन बनतात. या सगळ्याच्या मुळाशी पलुस्करांनी आरंभलेलं नारदाचं मिशन आहे. लाहोर येथे पलुस्करांनी लावलेल्या या विद्यालयीन संगीत शिक्षणाच्या बीजाचा आज असा वटवृक्ष झाला आहे. आज इंटरनेटसारख्या प्रगत माध्यमातूनही पलुस्कर प्रणीत संगीत शिक्षण पद्धतीचा वापर होताना दिसतो. संगीत प्रसाराचं कार्य माझे शिष्य प्रशिष्य पुढे परदेशापर्यंत नेतील ही पंडितजींची भविष्यवाणी आज अशा रीतीने खरी ठरली आहे. देवभक्तीबरोबरच देशभक्तीचाही वसा घेतलेले पंडितजी वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत काफी रागात अत्यंत प्रभावीपणे गात असत. जाज्वल्य देशाभिमान असणाऱ्या पलुस्करांनी काँग्रेसच्या अनेक अधिवेशनात आपल्या प्रभावशाली गायनाद्वारे जनसमूहास आटोक्यात ठेवले होते. तत्कालीन राजकीय वर्तुळात पलुस्करांना मोठाच मान होता. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, लाला लजपतराय, मदन मोहन मालवीय आदी राजकीय पुढाऱ्यांशी त्यांचा वैयक्तिक संबंध होता. जोशपूर्ण प्रेरक गीते गाऊन देशभक्तीस चालना देणाऱ्या पलुस्करांवर तेव्हाच्या ब्रिटिश सरकारने गुप्तहेरांची पाळत देखील ठेवली होती. पंडितजींची लौकिक दृष्टी काहीशी अधू झाली होती, मात्र त्यांचे प्रज्ञाचक्षू जागृत होते. त्यांची संगीतविषयक दूरदृष्टी अजोड अशी होती. कलाकार म्हणजे लहरी, व्यसनी, व्यवहारशून्यच असणार हा कलंक पुसण्यासाठी पलुस्करांनी चारित्र्यवान, निर्व्यसनी, वक्तशीर, शिस्तबद्ध व स्वाभिमानी अशा कलाकारांचा आदर्श
स्वतःच्या व शिष्य वर्गाच्या वर्तनातून समाजापुढे ठेवला. रुबाबदार शरीर यष्टी राजघराण्यातील वाटावे असे प्रभावी व्यक्तिमत्व असलेल्या पलुस्करांचे संघटन कौशल्य अजोड असे होते. संगीतविषयक ग्रंथ प्रकाशित करण्यासाठी त्यांनी संगीत प्रिंटिंग प्रेस हा स्वतःचा छापखाना उभारला. वाद्यांची निर्मिती आणि दुरुस्ती करण्याचा कारखाना देखील तयार केला. आज आपण इलेक्ट्रॉनिक तानपुरे तबले अशी यंत्र सगळीकडे बघतो, पण 100 वर्षांपूर्वी पंडितजींनी ताल देणारी दोन यंत्र बनवली होती. ज्या काळात कलाकार लिहिणं वाचणं यांपासून फारच दूर होते, त्या काळात संगीतविषयक 60 पुस्तकं पलुस्करांनी प्रसिद्ध केली. यात ख्याल गायकीच्या स्वरलेखनाबरोबरच टप्पा गायन, कर्नाटक संगीत, बंगाली गायन असे अनेक विषय त्यांनी हाताळले. संगीत बालप्रकाशचे 3 भाग, संगीत बालबोधचे 5 भाग, स्वल्पालाप गायनचे 3 भाग, रागप्रवेशचे 12 भाग, अंकित अलंकार, भजनामृत लहरी, महिला संगीत, व्यायाम के साथ संगीत, कर्नाटक संगीत, बंगाली गायन, टप्पा गायन, होरी गायन, सितार की पुस्तक, संगीत तत्वदर्शक, संगीत नामस्मरणी या पुस्तकात दिलेले स्वरलेखन आजही अभ्यासावे असे नेटके आणि सुस्पष्ट आहे. नारदीय शिक्षा हा संस्कृत ग्रंथ त्यांनी टीकेसह छापून प्रसिद्ध केला. राष्ट्रीय संगीत आणि व्यायाम के साथ संगीत सारखे त्यांचे प्रयोग हे आज ज्याला आपण अप्लाइड म्युझिक म्हणतो अशा उपयोजित संगीताचा आद्य नमुना म्हणता येईल. संगीत प्रवाहामृत हे मासिक 1905 साली त्यांनी सुरू केलं. संगीत कलाविहार या आजच्या प्रसिद्ध मासिकाच्या मुळाशी पलुस्करांचं हे मासिक होतं. हजारो कानसेन घडवणाऱ्या पलुस्करांनी अनेक तानसेनही घडवले. विनायकबुवा पटवर्धन, नारायणराव व्यास, ओमकारनाथ ठाकूर, शंकरराव बोडस, पाध्यबुवा, बी आर देवधर असे कित्येक शिष्य पलुस्करांनी तयार केले. यातील काहींनी मैफली गाजवल्या तर काही उत्तम गुरु म्हणून नावाजले गेले. ग्वाल्हेर घराण्यात पलुस्करांची एक निराळी पठडीच तयार झाली. याच पलुस्कर पठडीत पुढच्या पिढीत तयार झालेले काही ख्यातनाम कलावंत म्हणजे द वी पलुस्कर, कुमार गंधर्व, एन राजम, राजाभाऊ कोगजे, वसुंधरा कोमकली. पलुस्कर पठडीतील तिसऱ्या पिढीतील नामवंत कलाकार म्हणजे शरद साठे, डी के दातार, विद्याधर व्यास, वीणा सहस्रबुद्धे, उभयगान विदुषी श्यामला भावे, मधुप मुद्गल, सत्यशील देशपांडे आणि आजचे यशस्वी कलाकार म्हणून गाजत असलेले विजय कोपरकर, केदार बोडस, अनुराधा कुबेर, रंजनी रामचंद्रन, रचना बोडस, संगीता शंकर, कलापिनी कोमकली, भुवनेश कोमकली असे कित्येक कलाकारही पलुस्करांच्या पठडीशी नातं सांगणारे आहेत. विष्णू दिगंबरांचे शिष्य असलेले शंकरराव व्यास, ओंकारनाथ ठाकूर, विनायकबुवा पटवर्धन, नामू खरे, बी आर देवधर हे सगळे चांगले बंदिशकार, संगीत रचनाकार होते. याच परंपरेने बलवंतराय भट्ट, भावरंग, वसंतराव ठकार, विनयचंद्र मौद्गल्य, शंकर अभ्यंकर, चंद्रकांत आपटे, पद्माकर बर्वे, कुमार गंधर्व, बाबूराव रेळे, सत्यशील देशपांडे, विजय बक्षी असे उत्तम बंदिशकारही निर्माण केले आणि हिंदुस्थानी संगीतात उत्तम बंदिशींची मोठी भर त्यांनी पडली आहे. पलुस्करांच्या परंपरेत नामू खरे, ओंकारनाथ ठाकूर, बी आर देवधर, वसंतराव राजोपाध्ये, वीरा आठवले, प्रेमलता शर्मा, अशोकदा रानडे असे उत्तम शास्त्रकारही निर्माण झाले आहेत. घराणेदार ख्यालगायन करणारा मैफिलीचा गवैया, गुरु, संघटक याचबरोबर पलुस्कर एक सर्जनशील रचनाकारही होते. अनेक रागात बडा ख्याल आणि छोटा ख्याल रचताना त्यांनी प्रासादिक आणि बोधपर अशा संत रचनांचा वापर केला. ख्यालाच्या शृंगारिक अर्थाच्या चीजा सुशिक्षित वर्गातील स्त्री पुरुषांना, लहान मुलांना शिकवणे उचित होणार नाही हे ओळखून अनेक संतरचनांना स्वरबद्ध करून पंडितजींनी त्यांचे रूपांतर ख्याल गायनास योग्य अशा दर्जेदार बंदिशीत केले. हमीर रागातील करण चहू रघुपती हा बडा ख्याल आणि गुरुबिना कौन बतावे बाट हा छोटा ख्याल, बसंत रागातील नवल रघुनाथ ही झगतालातील बंदिश, मल्हारमधील देख सखी आज हा सादरा, बागेश्रीतील जय 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 गिरिराज किशोरी,
सोहनीतील अब मैं अपने राम को रिझाऊं, मोही लागी लटक गुरुचरणन की, बहार मधील श्री गिरिधर आगे नाचूंगी, बिहाग मधील नई छोडू रे बाबा राम नाम, अशा अनेक सुंदर बंदिशी त्यांनी बांधल्या ज्या आजही गायल्या जातात. विष्णू दिगंबरांनी रचलेल्या बंदिशी त्यांचे शिष्य असलेल्या नारायणराव व्यास, विनायकबुवा पटवर्धन, ओंकारनाथ ठाकूर अशा गायकांनी मैफलीत रुजवल्या. तसेच इतरही अनेक गायक आजही त्या बंदिशी गातात. और नहीं कछु काम के, मैं भरोसे अपने राम के, हा दरबारी कानडा रागातील ख्याल रसिकांनी पंडित भीमसेन जोशींच्या स्वरात अनेकदा ऐकला आहे. तर भीमपलास रागातील सोही रसना जो हरिगुण गावे आणि मिल जाना राम पियारे या दोन्ही बंदिशी मल्लिकार्जुन मनसूर गात असत. विष्णू दिगंबरांच्या अनेक बंदिशी लोकप्रिय झाल्या. त्यांची ही धावती झलक आता ऐकूया. Thank you.
Que
बिहाग, दुर्गा, भैरव बहार, सोहनी, जौनपुरी, देस अशा अनेक रागात द्रुतलयीतील झोकदार तराणे विष्णू दिगंबरांनी बांधले. सिंधूर रागातील त्यांनी रचलेला चतुरंग तर आजही गायला जातो. चतरंग गावो चतरंग गावो गुण सब मिल कर आज तान आलाप करन सो चतरंग गावो गुण सब मिल कर चतरंग गावो गुण सब मिल कर आज तान आलाप करन सो चतरंग गावो गुण सब मिल कर चतरंग गावो गुण सब मिल नाद्र भितलान करीन दिन तनन नाद्र भितलान करीन दिन तनन सानि तप मगर सर मदसा सानि तप मगर रे मदसा नाद्र भितलान करीन दिन तनन नाद्र भितलान करीन दिन तनन नाद्र भितलान नाद्र भितलान नाद्र भितलान 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 दिन तनन नाद्र भितलान नाद्र दिन तनन सानि तप मगर सारे मा पदसा सप्तस्वरात्र ग्राम मूर्छना एक विंशति ताना एकोन पंचाशत स्वर मंडल चतरंग गावो गुण सब मिल कर चतरंग गावो रंग गावो चतरंग रंग गावो गुण सब मिल चतरंग गावो गुण सब मिल कर नाद्र भितला नाद दिन दिन तनन नाद्र भितला दिन दिन तनन नाद्र भितला नाद दिन दिन तनन नाद्र भितला नाद्र भितला दिन 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 तनन नाद्र भितला नाद दिन दिन तनन नाद्र भितला नाद्र भितला नाद दिन दिन नाद्र भितला नाद पंचाश
आकाश इतने स्वर मंडल चतरंगा गावो गुण सभा में लगा चतरंगा गावो गुण सभा में लगा मथुरेच्या वास्तव्यात ध्रुपद गायकीचा अभ्यास केल्यानं ध्रुपद धमारच्या अनेक रचना त्यांनी बांधल्या. कल्याण रागातील तेरोही ध्यान धरत, भूप रागातील तेवरा तालाची अपनो निजपद देत, हमीर मधील चंचल चपलाकी, बागेश्री मधील धन धन मात गंग, खमाज मधील राजत रघुवीर धीर, जयजयवंती मधील मधरात आई, भैरव मधील प्रथम आदनाद या त्यांनी बांधलेल्या ध्रुपदाच्या रचना फार सुघड आणि रागशुद्धता पाळणाऱ्या अशा आहेत. तसंच धमार आणि होरी धमारच्याही त्यांच्या रचना आकर्षक आहेत. लाल गुलाल जिन डारो हा परज रागातील धमार, हिंडोलमधील श्यामा मोस खेलो ना होरी, केदारमधील होरी रे मोहन, पुरियातील चली नार बनठन हे होरी धमार उत्फुल्लतेचा प्रत्यय देतात. तर भूपमधील तन मन काम, बिहागमधील जय राम रूप अनूप, ललितमधील कैसे जाऊ आली आणि भैरवीतील धन्य दीन दयाल प्रभू हे धमार भक्तिरस प्रधान आहेत. पंडितजींनी टप्पा गायकीवरही प्रभुत्व मिळवलं होतं आणि टप्प्याच्या काही रचना केल्या. बैठी सगुण बिचारती माता हा भैरवी रागातील टप्पा त्यांच्या पेचिदा कामगतीचं दर्शन घडवतो. शृंगारिक ठुमरी दादरा शैलीतील रचना त्यांनी आपल्या कार्याच्या अनुषंगाने टाळल्या, पण ठुमरीत वापरल्या जाणाऱ्या रसिल्या रागात त्यांनी ठुमरी शैलीतच पण भक्तीपर रचना बांधल्या. श्यामसुंदर मदन मोहन हा तिलंगमधील दादरा, देसमधील श्यामतोरी बनसरी ही रचना, झिंझोटीतील बैठी है राधा प्यारी ही रचना अशी अनेक उदाहरणं इथे नमूद करता येतील. मदन मोहन श्याम सुंदर मदन मोहन श्याम सुंदर मदन मोहन प्रिया हरि दर्शन के
दर्शन के प्यारे आगे हरि दर्शन के प्यारे देखो साहस समन नयन को देखो साहस समन नयन को निज दिन रहत भजन गायन ही तर पलुसकरांची खासियतच होती. ठुमकी चलत रामचंद्र, जब जानकी नाथ सहाय करे, भज रघुवीर श्याम जुगल चरना, ठाकुर तब शरणाई आयो, सुनीरी मैने निर्बल के बलराम, मत जा जोगी ही पलुसकरांनी स्वरबद्ध केलेली भजने आजही हृदयस्पर्शी वाटतात. रघुपती राघव राजाराम ही भारतभर लोकप्रिय असणारी भजनी धुन ही तर पलुसकरांचीच स्वररचना आहे. ठाकुर तुम शरणाय आयो उतर गया मेरा मन का संशय 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 जब तेरा दर्शन पायो जब तेरा दर्शन पायो ठाकुर तुम शरणाय आयो अब किसे कहमारी अब किसे कहमारी लाज राखूं गिरधर आयारी लाज राखूं गिरधारी गिरधारी अब किसे Ba
रघुवर सभी के समान रघुवर सभी के समान रघुवर सभी बनिया तुम के चलत राम चंद्र तुम के चलत राम। 1908 साली पलुस्करांनी मुंबईत गांधर्व महाविद्यालय स्थापन केलं। त्या काळात ब्रिटिश गव्हर्नरच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थ्यांसाठी पदवीदान समारंभ घडवून आणले आणि संगीत शिक्षणाला एक प्रकारे मान्यताच मिळवून दिली। मुंबईतील सर महम्मद युसुफ सौदागर या मुस्लिम धनिकाने ईदच्या सणात नायकिणींचे नाच बंद करून गांधर्व महाविद्यालयाच्या मुलांचे कार्यक्रम केले। या घटनेने पलुस्करांच्या कार्याचे प्रभाव क्षेत्रही लक्षात येते। वेगवेगळ्या संगीत प्रणालींचे एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न 100 वर्षांपूर्वी पलुस्करांनी केला होता। बनारसला माणिक या ड्रिल मास्टरकडून मुलांचे ड्रिल बसवून घेतले। मुंबईतील पाश्चात्य ऑर्केस्ट्रा पाहून वाद्यवृंद तयार केला। जलशांमध्ये स्वतःच्या ख्याल गायनाच्या जोडीला सर्वसामान्य लोकांना आकर्षित करण्यासाठी मेंडोलिन व्हायलिन हार्मोनियम या पाश्चात्य वाद्यांवर भारतीय संगीताचा आविष्कार मृदंगवादन व वाद्यवृंद असेही प्रयोग पलुस्कर करत होते। हे पाहून आजच्या पॅकेजिंग आर्टच्या जमान्यात आश्चर्य वाटते। विद्यालयात त्यांनी गायनाबरोबरच तबला मृदंग सतार सनई अशी वाद्ये शिकवण्यासाठी मातब्बर शिक्षक नेमले होते। व्हायलिन शिकवण्यासाठी दक्षिणेतील प्रख्यात कलाकार सुंदरम अय्यर यांना पाचारण केले होते। हेही विशेष। 1918 ते 1922 या काळात पलुस्करांनी मोठ्या दिमाखात संगीत परिषदा भरवल्या। यात गायन वादनासह चर्चासत्रे व्याख्याने वाद्य प्रदर्शनेही होती। प्रतिकूल परिस्थितीत एखादी व्यक्ती कशी वागते यावरून तिच्या अंगभूत गुणांची कल्पना येते। 1924 साली पलुस्करांच्या विद्यालयाच्या मुंबईतील इमारतीचा लिलाव करण्याची वेळ दुर्दैवानी आली। तेव्हा कित्येक धनिकांनी त्यांना पैसे देऊ केले। संस्था रजिस्टर केली तर आम्ही तुमचे कर्ज फेडू असेही काहींनी सांगितले। तर नादारीचा अर्ज करा म्हणजे तुम्ही या मानहानीतून वाचाल असाही सल्ला कोणी दिला। तेव्हा स्वाभिमानी पंडितजींनी बाणेदारपणे उत्तर दिले, इमारत बांधणे एवढेच काही माझे ध्येय नव्हते। शेकडो विद्यार्थ्यांना मी संगीत शिक्षण दिलं आहे आणि प्रत्येक विद्यार्थी म्हणजे माझी एक इमारतच आहे। माझे शिष्य देशभरात संगीत प्रसाराचे कार्य करत आहे म्हणून ही एक इमारत गेल्याचे दुःख मला मुळीच होत नाही। परंतु हा लिलाव व अन्यही आपत्तींमुळे अखेरच्या काळात ते विरक्त झाले। आता त्यांचे मन ऐहिक सुखापेक्षा तुलसी रामायणातील चौपाया गाण्यात रमू लागले। पूर्वी ख्याल गायनातून संगीत पोचवणारे पलुस्कर आता रामायण गायनातून सामान्यांपर्यंत पोचू लागले। अखेरीस 21 ऑगस्ट 1931 रोजी मिरज येथे हा महापुरुष पंचतत्वात विलीन झाला। भज मन राम चरण सुख जाय, भज मन राम चरण सुख जाय, भज मन राम चरण सुख जाय। जय चरणन से नित सुर सरी, जय चरणन से नित सुर सरी, शंकर जटा समाज, शंकर जटा समाज, जटा शंकरी नामा।
परो है, जटा शंकर नाम परो है, त्रिभुवन तारन हारे भगवन राम चरण सुगदाई। सोई चरण संतन जन सेवद सदा रहत सुखदाई। सोई चरण संतन जन सेवद सदा रहत सुखदाई। सोई चरण गौतम ऋषि नारी, सोई चरण गौतम ऋषि नारी, सोई चरण गौतम ऋषि नारी, परस परम पद पाए भगवन राम चरण। दंड प्रवन प्रभु पावन कीनो ऋषियन प्रासन तारे। दंड प्रवन प्रभु पावन कीनो ऋषियन प्रासन तारे। ऋतु को अंग विभीषण निशिचर, ऋतु को अंग विभीषण निशिचर, परशत लंका पाए भजमन राम चरण सुखदाई। भजमन राम चरण सुखदाई। शिवसन कादिक अरु ब्रह्मादिक, शिवसन कादिक अरु ब्रह्मादिक, शेष सहस मुख गाये। शिवसन कादिक हर ब्रह्मादिक शेष सहस्र मुख गाये। तुलसीदास मारुत सुत जेनो, तुलसीदास मारुत सुत जेनो, तुलसीदास मारुत सुत जेनो, निज मुख करत बधाये भजमन राम चरण सुत गाये। भजमन राम चरण सुत गाये। राम राम भगवान।